आता पाहूयात पुढची मोठी बातमी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या संदर्भातली. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मुख्यमंत्रीपदी ठाकरे असलेला शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. कोरोनाच्या काळात शिवसेनेचा दसरा मेळावा अवघ्या 50 जणांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा एक महत्वाचा राजकीय मेळावा असतो. यावेळी पक्षाचे प्रमुख शिवसैनिकांना येत्या वर्षभराचा कार्यक्रम देत असतात. आजवर शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावरती पार पडत आलेला आहे. मात्र यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरती पार पडला जात नाहीये. मैदानाऐवजी एका बंदिस्त सभागृहात हा दसरा मेळावा घेण्याची वेळ शिवसेनेवरती आलेली आहे. कोरोनाच्या संकटामुळे ही वेळ शिवसेनेवरती आलेली आहे. मुळातच शिवसेनेचा हा दसरा मेळावा दोन कारणांनी विशेष होणार आहे. एकतर मुख्यमंत्रीपदी ठाकरे घराण्यातली पहिली व्यक्ती असणार आहे, किंबहुना राजकारणातच ठाकरे घराण्यातली एक व्यक्ती आलेली आहे. यावेळेला आदित्य ठाकरे हे विधानसभेचे निवडणूक लढवून आमदार झालेले आहेत, ते मंत्री सुद्धा झालेले आहेत आणि त्यांचेच वडील शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तर राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे ठाकरे घराण्यातली व्यक्ती प्रत्यक्ष राजकारणात येऊन विधानसभेचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्याकडनं केलं जात आहे. शिवसैनिकांसाठी ही आनंदाची गोष्ट असणार आहे. मात्र मुख्यमंत्रीपदी ठाकरे घराण्यातली व्यक्ती असताना सुद्धा त्यांना कोरोनाच्या संकटामुळे जंगी स्वरूपात मेळावा घेता येत नाहीये, याचं शल्य शिवसैनिकांच्या मनात नक्कीच असणार आहे. अधिक माहिती जाणून घेत आहोत. आपले प्रतिनिधी संजय पिळणकर आपल्या सोबत जोडले जात आहेत. संजय, आपण पाहतो आहोत शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेसाठी एक वेगळी दिवाळीच असते, त्यांच्यासाठी वेगळा उत्सव असतो. प्रत्येक वर्षी बाळासाहेब ठाकरे काय बोलतील, पक्षप्रमुख काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. मात्र यंदा पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मात्र तरीही शिवसैनिकांना आनंदानं या दसरा मेळाव्यामध्ये सहभागी होता येणार नाही, कारण की हा दसरा मेळावा जाहीर स्वरूपात होणार नाहीये. काय सांगाल? नक्कीच, आपण पाहिलं तर 1966 शिवसेनेची स्थापना झाली, त्याच्यानंतर आतापर्यंत पहिल्यांदा असं होत आहे की शिवसेनेचा जो दसरा मेळावा आहे तो एका बंदिस्त सभागृहामध्ये होत आहे. याचं कारण हे आहे, कारण कोरोनाचं संकट जे आहे, सावट जे आहे, अद्याप दूर झालेलं नाही आहे आणि ह्या कारणास्तव हा मेळावा होत आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असल्याकारणाने उद्धव ठाकरे या दरम्यान काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे. कारण जेणेकरून आपण सांगू शकतो, कारण ज्या पद्धतीने हा दसरा मेळावा आहे जो घरी घरी बसून किंवा एखादा कार्यकर्ता जो आहे तो कार्यालयामध्ये बसून शिवसेना कार्यालयामध्ये पक्षप्रमुख जे आहेत ते संबोधित करत असताना राज्यातील विविध भागातून जे कार्यकर्ते आहेत ते या दसरा लाईव्ह बघू शकतात, तसे विविध योजना केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे, 2 कोटी जी लोकं आहेत तो या दसरा मेळावा जो आहे तो बघणार आहेत आज. आणि त्या अनुषंगाने आपण सांगू शकतो अतिशय महत्वाचा असा हा शिवसेनेसाठी दसरा मेळावा. सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेनेसाठी सर्वात मोठा आणि महत्वाचा दसरा मेळावा आहे, कारण की त्यांचे पक्षप्रमुख हे राज्याच्या प्रमुखाच्या भूमिकेत आता पाहायला मिळणार आहेत. मात्र हे असताना शिवसैनिकांना थेट या सभेमध्ये किंबहुना या मेळाव्यामध्ये सहभागी होता येत नाही याचं दुःख त्यांच्या मनात नक्कीच असणार आहे. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं जनसंबोधन हे थेट त्यांच्यापर्यंत पोहोचलं जाणार आहे. इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा शिवसेनेला एका मैदानावरनं त्यांच्यावरती मेळाव्याची वेळ ही एका बंदिस्त सभागृहात आलेली आहे. नेमकं सावरकर स्मारक या ठिकाणी जो मेळावा होणार आहे तिथे कशा पद्धतीची तयारी केली गेलेली आहे आणि तिथे काय काय उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत, कोरोनाच्या बंधनांचं पालन कशा पद्धतीनं तिथे केलं जात आहे.
एकत्रित स्वतंत्रवीर सावरकर स्मारक जे आहे चौथ्या मजल्यावर हा मेळावा आयोजित करण्यात आले आहे। बंदिस्त सभागृह आहे, 50 लोकांची सुरुवातीची व्यवस्था करण्यात आलेली, पण ती व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। जेमतेम 100 आसपासचे व्यक्ती आहेत, मान्यवर जे आहेत त्याच्या दरम्यान उपस्थित होतील। त्यामध्ये शिवसेनेचे खासदार असणार आहेत, आमदार असणार आहेत, त्याबरोबर नगरसेवक जे आहेत ते असणार आहेत। बाजूला एक छोटासा तो सभागृह आहे, तिथे मीडियासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे, तिथे स्क्रीन लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत ते तिथे बसून हा मेळावा बघू शकतात। आतमध्ये फक्त शिवसेनेचे मान्यवर व्यक्ती आहेत त्यांनाच आतमध्ये आमंत्रण आहे, आणि त्याचबरोबर इतर जे नेते आहेत ते सुद्धा इथे येऊ शकतील। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना प्रमुख किंवा आपण सांगू शकतो मुख्यमंत्री या दरम्यान विरोधकांचा समाचार कसा घेतात, कारण आत्ताच्या घडीला त्यांच्याकडे विरोधक म्हणून एकच पक्ष येतो आहे भाजप, आणि मागच्या दरम्यान एका वर्षामध्ये भाजपकडून जी काही मानाने त्यांना सहन करावी लागली असेल, विविध मुद्दे असतील, त्याच्यामध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण असेल, त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा प्रयत्न केलेला असेल, या संदर्भामध्ये मुख्यमंत्री काय बोलतात। कारण मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं, जनतेला संबोधित करताना ते सांगितलं होतं की गरज पडली तर मी तोंडावरचा मास्क बाजूला काढून जो आहे ते समोर जाणार आहे, आणि कदाचित तो दिवस आज उजाडणार आहे, आणि म्हणूनच सर्व शिवसैनिकांचे लक्ष जे आहे ते मेळाव्याकडे लागलेलं आहे। अगदी खरं संजय, तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं शिवसैनिकांचं लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं आहे। आतापर्यंत जी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात घेतलेली होती ती भूमिका यापुढे अशीच कायम राहील की जसं तुम्ही म्हणालात तसं चेहऱ्यावरचा मास्क काढून विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतो आहोत शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरती साजरा न होता तो सावरकर स्मारकामध्ये साजरा केला जाणार आहे, आणि या सावरकर स्मारकामध्ये तो मेळावा साजरा होताना अनेक निर्बंध असणार आहेत, या निर्बंधांचं पालन केलं जात आहे। मात्र अगदी पहिल्यांदाच या दसरा मेळाव्यावरती कोरोनामुळे निर्बंध आलेले आहेत। शिवतीर्थावरती होणारा दसरा मेळावा रद्द करत एका बंदिस्त सभागृहात घेण्याची वेळ आता शिवसैनिकांवरती आणि शिवसेनेवरती आलेली आहे। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे नेमकं कोणत्या मुद्द्यांवरती शिवसैनिकांशी संवाद साधतील यावरती राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे। शिवसैनिकांना त्याकडे शिवसैनिकांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात की मुख्यमंत्री नेमके कशावरती बोलू शकतात, कोरोनाशी सरकार कशा पद्धतीनं लढा देत आहे, मुंबईकरांसाठी सरसकट लोकल प्रवास कधी सुरू होऊ शकतो, महाराष्ट्रात मोफत कोरोना लसीचं वाटप केलं जाणार आहे का, मनमानी शिक्षण शुल्कवाढ रोखली जाऊ शकते का, सरकारवर कोणाचा रिमोट कंट्रोल आहे का, पोलिसांवरचे वाढते हल्ले कसे थांबवले जाणार, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू कंगनाची शेरेबाजी यावर मुख्यमंत्री भाष्य करणार का, शिवसेनेची आगामी वर्षातली वाटचाल ही नेमकी कशी असणार आहे,